महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची योजना 26 जानेवारी पासून चंद्रपूर मुख्यालयी सुरू होते आहे. गरीब गरजू जनतेला सवलतीमध्ये भोजन मिळावं यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी केलंय. राज्य शासनानं जाहीर केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्याची योजना आहे. या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात 2 चपात्या, 1 वाटी भाजी, 1 वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी 10 रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यासाठी फक्त जिल्ह्याच्या ठिकाणी बसस्थानकजवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवाड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयाजवळ वैष्णवी रेस्टॉरंट अँड भोजनालय या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेनं घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार यांनी केलंय. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला स्वस्त दरामध्ये भोजन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने शिव भोजन ही योजना सुरू केलेली आहे. यासाठी येत्या 26 जानेवारीपासून जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपण शिवभोजनाची सुरुवात माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते करत आहोत. या ठिकाणी चंद्रपूर शहरामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 3 ठिकाणांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये मयूर स्नॅक्स सेंटर बस स्टँड, वैष्णवी भोजनालय शासकीय दवाखान्यासमोर आणि विशारका महिला बचत गट भाजी बाजार गंजवाड या 3 ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये चंद्रपूर शहरासाठी 350 थाळ्यांचं उद्दिष्ट आहे जे या 3 भोजनालयांमध्ये वाटून देण्यात आलेलं आहे. दुपारी 12 ते 2 ही भोजनासाठी या ठिकाणी वेळ असेल. किमान 25 व्यक्ती एका वेळेस बसू शकतील या पद्धतीने ही व्यवस्था केलेली आहे. आणि यामध्ये 1 वाटी भाजी, वरण, भात आणि 2 चपाती अशा प्रकारचं यामध्ये जेवणाचं स्वरूप राहील आणि जेवणाची किंमत ही 10 रुपये राहील. यामध्ये भोजन करणाऱ्या व्यक्तीचं मोबाईल ॲपद्वारे फोटो काढला जाईल, तसेच त्यांचं नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर याची पण त्या ठिकाणी नोंद घेतली जाईल. ही योजना शासकीय कर्मचाऱ्यांना लागू नाही आणि विशेषतः जिल्ह्यातून बाहेरून येणारे गरीब जनता यांच्या भोजनाची व्यवस्थेसाठी ही योजना काढण्यात आलेली आहे.